संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गरज पडल्यास अतिरिक्त निधी दिला जाईल असे सांगितले. यासाठी जिल्हा नियोजन समितीत ज्यादा निधीची तरतूद केली जाईल. नाट्यगृह जसेच्या तसे उभे केले जाईल आणि संबंधित निधी वेळेतच दिला जाईल असे ते म्हणाले. त्यांनी आगीच्या घटनेची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचेही स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहाची पाहणी करून कलावंतांशी संवाद साधला. त्यांना निर्देश दिले की नाट्यगृह पूर्वीसारखेच पुन्हा तयार केले जावे. त्यांनी महापालिका आयुक्तांना छताचा पत्रा, स्वच्छतागृह भिंती आणि दगडाच्या बांधकामात बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमकार दिवटे आदीसह अधिकारी उपस्थित होते. जिस LLB IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या दोन पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध. डे अँड नाईट या दोन शिफ्ट मध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्या प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotianinfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, सेकंड फ्लोअर, कोल्हापूर. 8956-91-1086.